मी आपल्या सगळ्यांशी संवाद करण्यासाठी उभी आहे. खरं म्हणजे माझ्यासमोर मोठ्या प्रमाणामध्ये युथ आहे. अरे भाऊ, हे शिट्टी मारते तू करते. काय झालंय माहितीये का? ऐका ऐका काय झालंय ते ऐका. माझा आवाज लहान असताना तुम्ही त्याला मोठा करायचा प्रयत्न करतोय, तो अजिबात करू नका. अजिबात तुम्ही मोठा करू नका. व्हायरस भेटलं की आवाज येते, काय काळजी करू नका. सहकारी आयुष्यमान आतिश त्रिभुवन अनिल गुराळे प्रशांत जावळे भूषण आहेर अंकेश दावेकर नितीन साळवे प्रदीप हरेराव सागर आठवले प्रसाद आठवले सचिन भुजंगे विवेकी आठवले प्रवीण गुराळे या सभेच्या निमित्तानं या विद्वत सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व विविध आंबेडकराईड गट संघटनांचे सर्व मान्यवर प्रमुख खास मला ऐकायला म्हणून उपस्थित असणारे सर्व विविध प्रादेशिक तथा राष्ट्रीय पक्षांचे प्रमुख, कारण अनेक चेहरे ओळखीचे आहेत, अनेकांना नावानिशी ओळखते, एखादं नाव इकडे तिकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून ही मांडणी केली पाहिजे. म्हणजे इथे अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून ते मनसेचं माझ्यावर जरा जास्त प्रेम असल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शिवसेना असे सगळीकडचे प्रमुख, आमचे जुने वर्गमित्र आणि सध्याचे शिवसेनेत कार्यरत असणारे आयुष्यमान संदीप राजभोसले, माझी अतिशय जुनी मैत्रीण आयुष्यमती ज्योतिस्वामी आणि कितीतरी ओळखीचे चेहरे आहेत हे जे या विद्वत सभेमध्ये उपस्थित आहेत. मंडळी, मी माझी काहीही भूमिका मांडण्याच्या आधी एक किस्सा आपल्याला सांगू इच्छिते. खरं म्हणजे हा किस्सा मला खूप आवडतो आणि हा किस्सा याच्या आधी माझ्याकडून सांगून झाला, पण आज इथे सगळी तरुणाई उपस्थित आहे त्यामुळे या सगळ्या तरुणाईच्या समोर हा किस्सा मला आवर्जून सांगावासा वाटतोय. किस्सा असा आहे मंडळी, एक राजा होता एक प्रधान होता, एक राजा होता एक प्रधान होता. राजा आणि प्रधान दोघे आपल्या आसपासच्या दिवशी मॉर्निंग वॉकला निघाले होते. याचा इको नाही करता आला तर जास्त चांगलं होतं, इको बंद करता आला तर. राजा आणि प्रधान मॉर्निंग वॉक साठी निघाले होते, त्यांची आपापसात काहीतरी चर्चा चालली होती आणि बोलता बोलता राजाने प्रधानाला प्रश्न विचारला, बोल प्रधाना राज्य कसे टिकते, बोल प्रधाना खुर्ची कशी टिकते. काय प्रश्न आहे? बोल प्रधाना राज्य कसे टिकते, बोल प्रधाना खुर्ची कशी टिकते. प्रधान बोलता झाला, प्रधान आपल्या राजाला सांगतोय, महाराज राज्य टिकवायचं असेल तर जनतेची सहनशक्ती वाढवता आली पाहिजे. ज्यांना कुणाला जनतेची सहनशक्ती वाढवता येते त्यांना राज्य टिकवणे शक्य होते. जसही प्रधानाने उत्तर दिलं, राजा म्हणतोय तू काय मला येडा समजलास कमी, अरे राज्य टिकवायचं असेल खुर्ची टिकवायची असेल तर तू काय सांगितलं पाहिजेस. राज्य टिकवायचं असेल तर खूप पैसा कमवला पाहिजे, राज्य टिकवायचं असेल तर खोटं बोलता आलं पाहिजे, राज्य टिकवायचं असेल तर थापा मारता आल्या पाहिजेत, राज्य टिकवायचं असेल तर मोठं बॅनर लावता आले पाहिजे, राज्य टिकवायचं असेल तर चारदोन असे चेन बिन घालणारे असे ते कडे बिडे घालणारे असे धामात हुस्कंडे सोबत ठेवता आले पाहिजे, राज्य टिकवायचं असेल तर थोडीफार गुंड शक्ती पाळता आली पाहिजे, राज्य टिकवायचं असेल तर मीडियाशी चांगलं कम्युनिकेशन असलं पाहिजे, राज्य टिकवायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवता आली पाहिजे, राज्य टिकवायचं असेल तर मुंह में बहुजनवाद और बगल में ब्राह्मणवाद ठेवता आला पाहिजे. आणि तू काय सांगतोय की राज्य टिकवाय
किंवा आपण जे जे सांगितलं ते बरोबर आहे, तंतोतंत जुळणार आहे, पण महाराज आपण जे काही सांगितलं हे सगळं त्याला सहाय्यभूत असणार आहे। महत्त्वाची गोष्ट ही आहे की राज्य टिकवायचं असेल तर लोकांची सहनशक्ती वाढली पाहिजे। तो म्हणतो मला काही पटत नाही तुझं म्हणणं। प्रधान म्हणतोय महाराज आय कॅन प्रूव्ह इट, मी हे सिद्ध करू शकतो। म्हणे कसं सिद्ध करशील? ए भाऊ इको बंद करता आला तर मी हे सिद्ध करू शकतो। सिद्ध कसं करता येईल? सिद्ध करण्यासाठी तो म्हणतोय महाराज यस मी हे सिद्ध करू शकतो, पण माझी एक अट आहे। अट एवढीच आहे महाराज की मी जेव्हा माझ्या कामाला सुरुवात करेल मध्ये मध्ये डिस्टर्ब करायचं नाही, मध्ये मध्ये टोकायचं नाही। राजा म्हणाला ओके मी तुझी अट मान्य केली, मी तुला अजिबात डिस्टर्ब करणार नाही, मी तुला काहीही बोलणार नाही म्हणाला। ठीक आहे तू तुझ्या कामाला लाग। प्रधान दुसऱ्या दिवशी पासून आपल्या मोहिमेला निघाला। आणि झालं काय माहितीये? प्रधान आपल्या मोहिमेला निघाला, दुसऱ्या दिवशी प्रधानाने राज्यामध्ये फेरफटका मारला। राज्यामध्ये एकमात्र नदी होती, नदीवरचा एकमात्र पूल होता, एकमात्र नदीवरचा एकमात्र पूल हा संपूर्ण जनतेसाठी राज्याच्या बाहेरून आत येण्यासाठी आणि आतून बाहेर जाण्यासाठी सगळ्यांच्यासाठी मोफत खुला होता। असं असतानाही त्या दिवशी प्रधानाने दवंडी पिटवली की इथून पुढे ऐका हो ऐका, राज्यातल्या सगळ्या नागरिकांनो ऐका, इथून पुढे या राज्यातल्या एकमात्र नदीवरचा एकमात्र पूल जो की जनतेसाठी मोफत खुला आहे, इथून पुढे या पुलावरून जर कुणाला राज्याच्या आत किंवा बाहेर अशी वाहतूक करायची असेल तर 25 अशर्फी कर द्यावा लागेल। लोकांनी ऐकलं, लोक आपापसात कुजबुजायला लागले, चर्चा करायला लागले। लोकांना वाटलं अरे कालपर्यंत तर हा पूल मोफत होता, अचानक 25 अशर्फी कसे काय झाले? काही लोक म्हणले असू देऊ काय हरकत आहे, म्हणले कधी नाही ते गव्हर्नमेंटने मागितले द्यायला काय हरकत आहे, कधीच राज्य काही मागत नाही आपल्याला, 25 अशर्फी द्यायला काय हरकत आहे। आणि लोकांनी 25 अशर्फी द्यायला सुरुवात केली। राजाच्या कानावर गोष्ट गेली। राजा म्हणतोय प्रधान तू काय करतोयस, अरे पैसे कशाला मागतोयस? प्रधान म्हणाला महाराज आपलं काय ठरलंय, बीच में मचमच नाही करणार का, चुप होय नाही करणार, मचमच नाही करणे का, चुप राहणे का, अब क्या करेंगे। 15 दिवस निघून गेले आणि 15 दिवसानंतर पुन्हा प्रधानाने दुसरी दवंडी पिटवली आणि प्रधान म्हणतोय ऐका हो ऐका, इथून पुढे राज्यातल्या एकमात्र नदीवरचा एकमात्र पूल या पुलावरून वाहतूक करायची असेल तर प्रत्येकी 50 अशर्फी कर द्यावा लागेल। लोक परत चर्चा करायला लागले, लोक विचार करायला लागले, लोक म्हणतायत अरे काम करत तर हा सगळ्यांसाठी मोफत पूल होता, काहीही नव्हतं झालं ते असंच केलं पाहिजे, असं केल्याशिवाय मजा येईल, असं केलं पाहिजे। बघा इथून पुढे राज्यातल्या या पुलावरून जाण्यासाठी 50 अशर्फी कर द्यावा लागेल। लोक आपापसात चर्चा करायला लागले, लोक विचार करायला लागले, पण लोक म्हणाले काय प्रकार आहे, आता कालपर्यंत मोफत होता अचानक 25 अशर्फी म्हणाला, इथून 50 अशर्फी काही चालले काय राजाचे? काही चार दोन बुद्धिजीवी होते, खूपच असे शिस्तीतले होते बिचारे, ते म्हणाले काय बिघडतं, जरास काही तुम्ही इकडे खर्च केला तर बिघडलं कुठे? क्रिकेट साठी 700-700 रुपयाचे 1000-1000 रुपयाची तिकीट काढता, काय देशभक्ती नावाची गोष्ट आहे की नाही तुमच्याकडे? दिले 50 अशर्फी तर काय बिघडतं तुमचं? त्या म्हणले 50 अशर्फी। लोक म्हणाले होय बाबा देशभक्तीचा सवाल आहे, 50 अशर्फी द्यायला काय हरकत आहे। लोकांनी 50 अशर्फी देऊन केले। काही दिवस पुन्हा निघून गेले, आता पुन्हा 1 महिना निघून गेला आणि प्रधानाने तिसरी दवंडी पिटवली ऐका हो ऐका, राज्यातल्या एकमात्र नदीवरचा एकमात्र पूल वाहतुकीसाठी जो कालपर्यंत खुला होता मोफत होता, ज्यावरती काही दिवसापूर्वी 25 अशक्ती आणि नंतर 50 अशक्ती कर लागलेला आहे, इथून पुढे या पुलावरून आतून बाहेर बाहेरून आत जर प्रवेश करायचा असेल, राज्याच्या बाहेर जायचं असेल, राज्याच्या बाहेरून आत यायचं असेल तर 75 अशर्फी कर द्यावा लागेल। आणि जाताना व येताना तोंडात जोडा मारून घेण्यासाठी तयार राहावं लागेल। आता मात्र लोक अस्वस्थ झाले, लोक म्हणतायत काय चाललंय हे, आधी 25 अशर्फी मग 50 अशर्फी मग 75 अशर्फी आणि आता तर एकदम 75 जोडा मारून घ्यायचा कार्यक्रम, हा काय प्रकार आहे?
काही लोक म्हणतायत जाऊ द्या हा देशभक्तीचा सवाल आहे, काय बोलायचं काही बोलायचं नाही. आपण असं करता करता हा ही गोष्ट राजाच्या कानावर गेली. राजा प्रचंड चिरलेला आहे, राजा वैतागलेला आहे. राजा प्रधानाला म्हणतोय, प्रधाना तुझं काय चाललंय? अरे प्रधाना आपल्याकडे पैशाची काही कमी नाही, आपल्याकडे चिक्कार पैसा आहे, तिथून हवा तेवढा पैसा आहे, तुला पाहिजे तितला पैसा तू घेऊ शकतो. तू लोकांना पैसे कशाला मागतोयस? प्रधान म्हणतोय, महाराज आपलं काय ठरलंय? बीच मी नाही बोललंय का महाराज? बीच मी नाही बोललंय का? जस्ट चिल चिल कूल डाऊन महाराज. हा त्याला हायकूर नाही बोलले का? हा भाई क्या बोल रहा हूँ, मेरी बात सुनने का? खाली पीने मेरी बात सुनने का? राजा परेशान झालेला, इकडे दवंडी पिटून झाली, अंमलबजावणी झाली, दोन दिवस उलटून गेले आणि दोन दिवसानंतर अचानक राजा आपल्या राजवाड्याच्या राजप्रसादामध्ये अशा तेरझाऱ्या घालत होता. सहज राजाची नजर बाहेर गेली राजवाड्याच्या, एक भला मोठा जत्था तिकडनं चाल करून येत होता. राजाने तो लोकांचा जबाब बघितला, राजा हैरान झाला, राजा परेशान झाला. राजाला वाटलं काय खरं नाही आपलं, राजाला वाटलं हो ना हो, ह्या प्रधानाच्या प्रतापाचा हा परिणाम आहे की हे सगळे लोक आता आपल्याकडे धावत पळत आलेले आहेत. आता लोक आपल्याला काही जित्त सोडत नाही, आता लोक आपले चटणी करणार, काय करावे? राजा परेशान झाला, राजा वैतागला, राजा हैरान झाला आणि राजाने आपला मोबाईल खिशातला बाहेर काढला, तत्पटकन एक मोबाईल वरती एक मेसेज टाकला आणि राजा प्रधानाला म्हणतोय, प्रधाना जिथे असशील तिथून ये, पटकन ये, तिकडे मेसेज टाईप करत असशील तर सेंड करायला इकडे ये पण लवकर. तर ते वॉट हॅपन महाराज, डोंट आस्क मी एनी क्वेश्चन, डोंट आर्ग्यू विथ मी, जस्ट कम सून. प्रधान पळत पळत राजाकडे येतोय, काय झालं महाराज? राजा म्हणतोय, बघ तुझ्या वागण्याचा प्रताप काय झाला. अरे तिकडनं लोक चाल करून येत आहे, तू काय केलंस? कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तुला प्रश्न विचारला? आता बघ तुझ्या या निर्णयाचा परिणाम. अरे तुला हे तरी कळायला पाहिजे होतं, 2019 धोक्यावर आहे, किती माझ्या डोक्यावर टेन्शन आहे, एक एक जागा मी काय काय प्रयत्न करून मिळवत आहे आणि तू काय केलेलं आहे? काय करायचं म्हणलं, काय उत्तर द्यायचं? ते महाराज इतकंच ना, कोरडा झाला तर तिकडे रामदेव बाबाची सडी लावून बसा, काही काही करायचं. आता दीर्घश्वास घ्या महाराज, दीर्घश्वास घ्या, कपाल भारती सुरू करा महाराज. आतलं टेन्शन बाहेर जाईल महाराज, काही टेन्शन घेऊ नका, मी हॅन्डल करतो, मी बाहेर जातो आणि सगळ्या लोकांना आत घेऊन येतो. महाराज आत नको, काय करायचं? असं करूया म्हणे महाराज, ठीक आहे, मी त्यांना आज बोलत नाही, मी बाहेर जातो, लोकांना भेटतो, लोकांना भेटतो आणि मी काय करतो की यांच्या पैकीच एक डेलिगेशन घेऊन येतो. ते डेलिगेशन इकडे आलं पाहिजे, ठीक आहे म्हणाले डेलिगेशन चालेल. प्रधान बाहेर गेला, सगळ्या लोकांना बोलला आणि सगळ्या लोकांना त्यांना सांगितलं असं करा म्हणले, महाराज एवढ्या सगळ्यांशी बोलू शकत नाही, याच्यातल्या निवडक लोकांचा डेलिगेशन करा आणि हे डेलिगेशन आत येऊ द्या आणि डेलिगेशनला काय की राजाशी चर्चा करू द्या. लोकांना हे म्हणणं पटलं आणि डेलिगेशन उठलं आणि हे त्यांच्यातले जे काही 7-8-10 लोक होते ते एकत्र आले आणि राजाच्या राजप्रसादामध्ये गेले. गेल्याबरोबर 8-10 लोकांनी त्यांना अगदी झुकून महाराजांचा विजय असो वगैरे कोणी सात दुसरे काय करायचं ते केले आणि महाराज म्हणाले, बोला काय बोललंय तुमचं? डेलिगेशन मधला पहिला माणूस बोलता झाला, महाराजांचा विजय असो. महाराज कालपर्यंत राज्यातला एकमात्र नदीवरचा एकमात्र पूल प्रवासासाठी सगळ्यांच्यासाठी मोफत खुला होता, पण अचानक प्रधानांनी दवंडी पिटवली आणि सांगितले की हे 2500 कर द्यावा लागेल. महाराजांच्या पोटात गोळा उठला, महाराज बापे हे काय चाललंय, म्हणजे आपल्याला जी शंका होती तेच हे घडत आहे. इतक्या दुसरा माणूस बोलता झाला, दुसरा माणूस म्हणतोय, महाराज आमची 2500 द्यायला काही हरकत नव्हती, पण झालं असं की अचानक अचानक 15 दिवसात प्रधानांनी दुसरा फतवा काढला आणि दुसऱ्या फतव्यामध्ये प्रधान सांगत आहेत की इथून पुढे या नदीवरून ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांनी 50 कर द्यावा लागेल. म्हणजे 50 महाराजांना परत, महाराजांचा चेहरा परत पांढरा पटक पडलेला. इतक्या तिसरा माणूस बोलता झाला, महाराज आमची 50 द्यायलाही काही हरकत नाही, पण झालं असं महाराज की 1 महिन्याच्या आतच प्रधानांनी तुसरा फतवा काढलाय पण 75 कर द्यायचं म्हणताय. आता मात्र महाराजांचा बीपी कम्प्लीट डाऊन झाला होता, महाराजांना काय बोलावं ते सुचत नव्हतं. इतक्या चौथा माणूस बोलता झाला, महाराज 75 कर द्यायलाय आमची
करण्याची काही हरकत नव्हती, पण प्रधानाने सांगितले की जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घेण्यासाठी सज्ज आहे. राजाला कळेच, राजाला वाटलं प्रधान आता आपल्याला निघून बुडवणार, आता आपले काही खरं नाही, आता आपला खासमा होणार. आणि हे ऐकल्याबरोबर आणि हा सगळा प्रकार पाहिल्याबरोबर राजा मनात विचार करत होता की या लोकांना आता काय पद्धतीनं आपण फेस करावं, या लोकांना काय पद्धतीनं आपण उत्तर द्यावी. इतक्या इतक्या तिकडचा जो त्या डेलिगेशनचा जो प्रतिनिधी होता, जो प्रमुख होता, तो बोलता झाला, महाराज महाराज आमची 75 शक्ती आणि जाताना व येताना तोंडात जोरा मारून घ्यायचा ही जी प्रधानांनी घालून दिलेली अट आहे ती पूर्ण करायला सुद्धा काहीही हरकत नाही. आम्ही तोंडात जोरा मारून घ्यायला सुद्धा तयार आहोत. आता मात्र राजा हैराण झाला, राजाच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. राजा विचार करतोय अरे मग आमची अडचण काय आहे, हे तर 75 शक्ती द्यायला तयार आहेत आणि हे लोक तर इथे हे तू जोडा पण मारून घ्यायला तयार आहे, मग प्रॉब्लेम नेमका कुठे आहे. इतक्या तो प्रमुख बोलायला लागला, ए इकडच्या बाजूच्या राजा हो बघा जरा शांत राहता. इतक्या तो जो प्रतिनिधी आहे तो म्हणतोय, महाराज आमची अडचण इतकीच आहे की आम्ही 75 शक्ती द्यायला तयार आहोत, आम्हाला याची कल्पना आहे, तर तुम्ही मोठे दयाळू आहात, तुम्ही मोठे प्रेमळ आहात, तुम्ही या राज्याचे भाग्यविधाते आहात, तुम्ही हा राज्य घडवणार आहात, तुमच्यामुळेच आम्हाला चांगले दिवस येणार आहे. महाराज आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण महाराज ते जे जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घ्यायचंय ना, त्याच्याही पाठीमागे नक्की आपलं काहीतरी देशभक्तीचं ठोस कारण असलं पाहिजे, आम्ही तेही करायला तयार आहोत. पण महाराज पहिले असं की कर वसूल करणारा आणि जोडा मारणारा एकच माणूस आहे, त्यामुळे ट्रॅफिकचा मोठा खोळंबा होतोय. आमची आपल्याला विनंती असेल की कर वसूल करणारा कोणी वेगळा ठेवा आणि जोडा मारण्यासाठी जायच्या मार्गावर येत आणि यायच्या मार्गावर येत असे दोन वेगवेगळे माणसं ठेवा. महाराज चक्रावर गेले, महाराजांना काही बोलायचं करत नव्हतं. महाराजांनी फक्त खूप चक्रावून गेल्यावर आपल्या अमित शहा नावाच्या प्रधानाकडे पाहिले आणि प्रधानाने नमो 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 इतका काही कळतंय का, काय दुसऱ्यात घुसतंय का, सहनशक्ती किती वाढवली आहे बघा आमची. या देशामध्ये त्यांनी असे सांगितले की आम्ही तुमच्यासाठी अच्छे देण घेऊन येणार, ते आमच्यासाठी अच्छे देण घेऊन येणार म्हटल्यावर अगदी गावागावात त्यांनी शायनिंग इंडिया आणि फील गुड सारखे अच्छे दिनची ऍड केली. गावागावातल्या आमच्या गाव खेड्यातल्या आमच्या आया बहिणी आपल्या लेकरांना आता हा माईक तोंडात घुसेल गावागावातल्या आणि जेवढ्या काही आमच्या आया बहिणी होत्या ह्या सगळ्या जरी आपल्या छोट्या छोट्या लेकरांना पाहुणे रावळे आले की सांगायच्या आमचं पुरवली भारी गाणं म्हणते मन मर भया गाणं मन मरत आणि भया गाणं म्हणायचा छोटासा आजचे दिन आने वाले है हम मोदी जी को लाने वाले है. चाललो होत हे किती 3-4 वर्षापूर्वी चाललो होतो. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला की ते आमच्यासाठी अच्छे दिन घेऊन येणार आहेत आणि झालं काय राजे हो, झालं असं की मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी योजना आणणार आहोत. कुठली योजना आणणार, ते म्हणाले आम्ही तुमच्यासाठी उज्ज्वला योजना आणणार आहोत. काय होती उज्ज्वला योजना, ते म्हणाले आम्ही ती काहीतरी गॅसची काय सबसिडी 12 भांडवली काय करणार आहोत. त्यांनी आमच्यासाठी सबसिडीचा वादा केला. मग मोदी साहेबांनी अत्यंत मेलोड्रामॅटिक स्टाईल मध्ये काही प्रश्न विचारले, लोक टीका करायला लागले, लोक म्हणाले अहो 250 रुपयाचा गॅस 800 रुपयात यायलाय काय चाललंय तुमचं. आणि मग मोदीजी असे जाहीर भाषणात उभे राहायला लागले आणि उभे राहून मोदीजी सांगायला लागले. मोदीजी म्हणाले विपक्ष के लोग मुझे पूछ रहे हैं कि मैंने बोलो आलो उज्ज्वला योजना क्यों बना है. मैं आपसे पूछना चाहता हूँ, जब मैं बहुत छोटा सा था है ना सगल्या गोष्टी छोटा असताना सांगते मोठा असताना तर काही. मैं बहुत छोटा सा था, मैं देखता मेरी माँ धुए में रसोई बनाती, मेरी माँ चूल्हे पर रसोई करती, धुए से उसकी आंखें लाल हो जाती, आंखों में पानी आ जाता. मैंने तभी तय किया था जब कभी मैं इस राज्य में इस देश के लिए कुछ काम करूंगा, धुए में जलती आंखों को मेरी माँ को मेरी बहनों को मैं उनको
इतकी नई किरण दिखाऊंगा और इसलिए मैंने कहा कि हम व्यास पर सबसे निकले। मैं आपसे पूछना चाहता हूं मित्रों, क्या ये कहकर मैंने गलत किया? तो त्यांचे निरुपम स्टाइल मधले पंटर खाली बसलेले नहीं भावांनो आणि बहिणींनो जरा विचार करा।
एका तरी एटीएमच्या रांगेमध्ये एक तरी कारखानदार तुम्हाला दिसला का? एक तरी तुम्हाला मोठा कोणी उद्योगपती दिसला का? औरंगाबादचं तुम्ही घ्या उदाहरण, बाकीचं सोडा. औरंगाबादच्या रांगेमध्ये कुणाला तरी खासदार चंद्रकांत खैरे किंवा त्यांच्या खांद्यावर एकही आमदार एटीएमच्या रांगेत नव्हता, एकही खासदार एटीएमच्या रांगेत नव्हता. ना शरद पवारांच्या खांद्यावरतलं कोणी एटीएमच्या रांगेत होता, ना अजित पवारांच्या ना अशोक चव्हाणांच्या रांगेतलं कुणी होत, ना नितीन गडकरींच्या खांदाळातलं, ना आमच्या घुटघुटी सुदृढ बालक स्पर्धेत पहिले आलेल्या फडणवीस साहेबांच्या खांदाळातलं. मग यांनी नोटबंदी केली कुणासाठी? मग काळा धन कुणाचं आणायचं होत बाहेर? होतो कोण तिथे? एटीएमच्या रांगेत होते तुमच्या माझ्यासारखे माणसं, ज्यांचे 1500 रुपये बदलायचे होते. काय काळा पैसा काय आपल्या खिशात होता का? एवढ्या करायचा कार्यक्रम चालू होता. बरं, एवढं सगळं झालं तर झालं, 4 घंटे आम्ही एटीएमच्या रांगेत थांबायचो आणि 4 तासानंतर जसाही आमचा नंबर यायचा त्या एटीएम मधला वॉचमन बाहेर यायचा आणि तो असा एखादा बोर्ड आमच्या समोर ठेवायचा. अंडरवर काय लिहिलेलं असायचं? कॅश इज नॉट अवेलेबल. रक्कम संपलेली आहे. तोंडात चोरा मारल्यासारखे आम्ही सहनशक्ती वाढवली. एवढा तोंडात त्यांनी जोडा मारला तरी आमचा नाद काही जात नाहीये. एक ही भूल और कमल का फुल म्हणायचा. तुम्हाला वाटेल ताई तुम्ही या कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीलाच हे काय सुरू केलेलं आहे. भावांनो, मला असं वाटतं की आता पुराणातली वांगी खूप झाली सोलायची. चला, समोरच्या आव्हानांना आम्हाला सामोरं जायचं आहे. मी ही सगळी मांडणी का करत आहे, कारण ही मांडणी करताना मला गरजेचं वाटत आहे की माझी माणसं अवतीभोवतीला होरपळून जात आहेत, माझ्या भावंडांचं भवितव्य मला समोर दिसत आहे, म्हणून ही सगळी मांडणी करण्याची मला गरज पडत आहे. लक्षात घ्या राजेभाऊ, मी तुमचा वारंवार उल्लेख राजे हो असा करते, कारण बाबासाहेबांनी आम्हाला राजा म्हणायचे. पण आमची अडचण अशी झाली, आमच्यातले काही मेले त्यांच्यात जाऊन पुत्राचे होण्या भरण्याचा म्हणाले. तिथं खरी मेल खरी मेल. मग काय करावे? राजे हो लक्षात घ्या की बाबासाहेबांनी सांगितलेली मुवमेंट आमची कुठतरी मागे पडत चालली. मला फार इतिहासात आणि भूतकाळात रमायची इच्छा नाहीये. मी आपल्याला हे सांगितले पाहिजे, मी हे मानले पाहिजे की बाबासाहेबांची मुवमेंट चळवळ म्हणजे काय? प्रत्येक जण म्हणतोय मी चळवळ करतो, मी चळवळ करतो, मी चळवळ करतो. चळवळ म्हणजे नेमकं असतं तरी काय? नुसते खादीचे कपडे घालणे म्हणजे चळवळ का? तोडफोड बंद म्हणजे चळवळ का? पेपरबाजी करणे म्हणजे चळवळ का? बॅनरबाजी करणे म्हणजे चळवळ का? इलेक्शनचा फॉर्म भरणे आणि फॉर्म नंतर माघारी घेणे म्हणजे चळवळ का? चळवळ म्हणजे काय? माणसाला माणसासारखा जगायचा अधिकार देणे म्हणजे चळवळ असते. माणसासारखा आम्हाला जगू द्या. इथे माणसाला माणसासारखं जगू दिलं जात नाही ही खरी अडचण आहे. बाबासाहेबांच्या या विचाराची चळवळ बाबासाहेबांच्या आधीही चालू होती. शिवराम बापू वलंगकरांसारखी माणसं चळवळ चालत होती. शिवराम बापू वलंगकरानंतर क्रांतिबा ज्योतिबा फुले या चळवळीमध्ये आले. क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी या चळवळीची मुहूर्तमेळ रोवली तर बाबासाहेबांनी अगदी कळस आणि कळसावरचा झेंडा उभा केला. बाबासाहेबांनी संपूर्ण जगाला मानवतेचं तत्वज्ञान असणारा